आता आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे कृतज्ञतापूर्वक या शब्दात किती जोडाक्षरे आहेत त्याचे पर्याय आहेत अपर्याय तीन ब पर्याय एक क पर्याय शून्य ड पर्याय दोन जर हा शब्द काळजीपूर्वक पाहिला तर यामध्ये आपल्याला दोन जोडाक्षरे दिसत आहेत ज्ञ ज्ञ आणि ऋव हे दोन जोडाक्षरे आपल्याला दिसत आहेत मग मागच्या व्हिडिओमध्ये आपण जोडाक्षरे म्हणजे काय हे आपण पाहिलेले आहे अभ्यासलेले आहे दोन किंवा अधिक व्यंजन व त्यात स्वर मिसळला की जोडाक्षर मिळते तर यामध्ये ज्ञ व र्व हे दोन जोडाक्षरे आहेत मज्ञ हा अक्षर म्हणजे जोडाक्षर द न, य आणि अ ह्या तीन व्यंजन आणि एक स्वरापासून बनलेला आहे आणि दुसरा जोडाक्षर व हा र व आणि अ यापासून बनलेला आहे म्हणजेच ही दोनच जोडाक्षरे या शब्दात आहे। जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी आणखी एक अक्षर आहे क्रू क्रूचा विचार केला तर क्रू हा अक्षर दोन पासून बनलेला आहे ते म्हणजे एक व्यंजन क आणि दुसरा स्वर रू या दोन दोनपासून बनलेला आहे पण यात केवळ एकच व्यंजन आहे त्यामुळे हे जोडाक्षर नाही जोडाक्षरामध्ये दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यंजने असतात आणि स्वर असतो म्हणून त्यांना जोडाक्षरे म्हटले जाते तर क्रू हा जोडाक्षर नाही म्हणून पर्याय ड दो दोन हे उत्तर आहे पुढील तोच शब्द आपल्याला पुन्हा दिसत आहे म्हणजे प्रश्न असा आहे कृतज्ञतापूर्वक या शब्दाच्या मध्यभागी कोणते अक्षर आहे त्याला पर्याय दिलेले आहेत अ ता ब पर्याय क क पर्याय त ड पर्याय व तर आपल्याला स्पष्टीकरणामध्ये कृतज्ञतापूर्वक हा शब्द वेगवेगळा म्हणजे सुटसुटीत प्र प्रमाणे लिहिलेला आहे डावीकडून आणि उजवीकडून आपण क्रमांक दिलेत तर क्रू या अक्षराला एक त या अक्षराला दोन ज्ञ या, hmm? या अक्षराला तीन क्रमांक आपण दिलेत म्हणजे डावीकडून उजवीकडे त्याचप्रमाणे उजवीकडून डावीकडे जाताना क या अक्षराला एक क्रमांक दिला र या अक्षराला दोन क्रमांक दिला उ या अक्षराला तीन क्रमांक दिला आणि डावीकडून उजवीकडून जर आपण बघितलं तर मध्यभागी ता हा अक्षर आपल्याला दिसत आहे म्हणजेच मध्यभागी ता हा अक्षर आहे तर तो मधलं अक्षर म्हणजे मधले अक्षर आपल्याला म्हणावे लागेल तर डावीकडून आणि उजवीकडून बघितले तर त्याला चौथा क्रमांक आपल्याला देता येतो म्हणजेच मधले अक्षर हे ता आहे म्हणून पर्याय दे पर्यायी उत्तर आहे अ म्हणजेच ता हे त्याचे उत्तर आहे त्याचप्रमाणे पुढील प्रश्न आपल्याला पाहावायचा आहे तो म्हणजे बांड्या जमिनीवर आडवा पडला त्यावेळी प्रेक्षकांच्या टाळ्यांचा नुसता कडकडाट आणि गडगडाट आभाळात दुमदुमला या वाक्यात किती आकारांत शब्द आहेत हे आपल्याला विचारलेले आहे, विचारले आहे। मग त्याचे पर्याय दिलेले आहेत अपर्याय सात ब पर्याय अठरा क पर्याय सोळा ड पर्याय आठ तर या ओळीमध्ये किंवा या, या मजकुरामध्ये आपल्याला आकारांत शब्द ओळखायचे आहेत तर आकारांत म्हणजे काय तर आकारांत शब्दाचे शेवटचे अक्षर आकारांत असते म्हणजेच त्याचे शेवटचे अक्षर हे आ नुसार असते म्हणजे आकारांत असते जर आपण हा मजकूर जर पाहिला तर यामध्ये अधोरेखित दिलेले जेवढे काही शब्द आहेत त्यांच्या शेवटी आ या स्वराने होतो किंवा त्याचा शेव शेवट आ या स्वराने होतो मग आपण अधोरेखित केलेले शब्द पाहूया पहिला शब्द आहे बंड्या दुसरा आहे आडवा तिसरा पर्याय आहे म्हणजे शब्द आहे पडला प्रेक्षकांच्या टाळ्यांचा नुसता आणि शेवटचा आहे तो म्हणजे दुमदुमला असे एकूण आपण जर पाहिलेत तिथे ते शब्द एकूण सात येतात किंवा सात आहेत म्हणजेच या शब्दांमध्ये शेवटी किंवा शेवट हा आ या स्वराने होतो म्हणून यांना आकारांत शब्द असे म्हणतात तर यामध्ये एकूण सात आकारांत शब्द आहेत म्हणून पर्यायी उत्तर आहे अ सात पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे तान्ही मुले त्यांचे पालक हे सगळेजण बसमध्ये बसले आणि आनंदाने गाणे गाऊ लागले या वाक्यात किती अक्षरे एकारांत आहेत आता या मजकुरामध्ये किंवा या वाक्यामध्ये आपला एकारांत अक्षरे ओळखायची आहेत तर पर्याय दिलेले आहेत अ पर्याय आहे आठ पर्याय ब आहे, आहे, आहे नऊ पर्याय क आहे दहा पर्याय ड आहे सात तर यामध्ये आपल्याला लक्षात येते की प्रत्येक अक्षराचा शेवट हा स्वराने होतो मागील प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला शेवट जो आहे स्वराने की झालेला आहे असे लक्षात येते म्हणून यामध्ये एक व्यंजन आणि एक स्वर हे दोन्ही मिसळले तर त्यावेळेस आपल्याला एकांत शब्द म्हणजेच एका अक्षर हे मिळते तर एकांत अक्षरे आपण पाहूयात पुन्हा वाक्य आपण पाहिलेत तर वाक्यामध्ये आपल्याला लक्षात येईल तानी मुले अधोरेखित केलेले आहे अक्षर केलेले आहे ले त्यांचे पालक हे सगळेजण बसमध्ये बसले आणि आनंदाने गाणे गाऊ लागले तर अधोरेखित केल्याप्रमाणे नऊ अक्षरे एकरांत आहेत म्हणजेच त्या अक्षरामध्ये एक व्यंजन आणि एक स्वर आहे म्हणून हे अक्षरे एका आहेत म्हणजेच पर्याय उत्तर ब म्हणजे नऊ हे आहे